नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्र हो? आज आपण आभाळातल्या पाऊलवाटा हा पाठ आपल्याला पाहायचा आहे. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला आपला हा भारत देश, आणि या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे पशु पक्षी हे असतात. मग त्यांच्यामधील पक्ष्यांच्या दुनियेमधला एक चमत्कार आपल्याला ह्या पाठामध्ये पाहायचा आहे. भारतात पक्ष्यांच्या जवळजवळ 1246 जाती आहेत, आणि अशा या वेगवेगळ्या जातींपैकी काही उल्लेखनीय जातींचा आपल्याला अभ्यास या पाठामध्ये पाहायचा आहे. हे जे पक्षी आहेत मित्र हो, ते पक्षी अनेक ठिकाणाहून स्थलांतर करत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी, एवढंच नव्हे तर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ते स्थलांतर करत असतात, जा प्रवास करत असतात. मग अशा या प्रवास करणाऱ्या पक्ष्यांच्या बद्दल देखील आपल्याला माहिती या पाठामध्ये पाहायची आहे. तर विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला जेवढा भाग आपल्याला पाहायचा आहे त्या भागाचं मी वाचन करणार आहे. सगळ्यांनी पुस्तकं उघडायची आहेत, बरं? उघडली सगळ्यांनी पुस्तकं, मग सुरू करूया. ठीक आहे. पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक गोष्टी आश्चर्यजनक आहेत, पण त्यातही सर्वात स्तिमित करणारे काही असेल तर अनेक पक्षी जाती. वर्षातून दोनदा करत असलेला हजारो मैलांचा प्रवास. भारतातल्या कोणत्याही सरोवराकडे हिवाळ्याच्या सुरुवातीला नजर टाकली तर निरनिराळ्या जातींच्या बदकांनी पाणी अक्षरशः झाकलेले दिसते. हे पक्षी महिन्या दोन महिन्यांपूर्वी तर इथे नव्हते. एकदम हजारोंच्या संख्येने हे आले कुठून? बघा, या ठिकाणी स्थलांतराविषयी माहिती सांगायला सुरुवात केलेली आहे. इथे काय सांगितलेलं आहे बरं बघा, की पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक अशा आश्चर्यजनक गोष्टी आहेत, त्यातील थक्क करून सोडणारी, स्तिमित म्हणजे आश्चर्यचकित करून सोडणारी एक गोष्ट आहे. ती कोणती बरं? पक्ष्यांचं स्थलांतर. पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, एका देशातून दुसऱ्या ठिकाणी ते जात असतात, त्याला म्हणतात पक्ष्यांचं स्थलांतर. मग पक्ष्यांचं स्थलांतर ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर आपण निरीक्षण केलं तर भारतामध्ये असे अनेक सरोवर आहेत मोठमोठे. हिवाळ्याच्या सुरुवातीला त्या सरोवराच्या पाण्यावर ती बदकं बसलेली असतात आणि अक्षरशः पाणी झाकलेलं असतं. हे चित्र तुम्ही अनुभवलं देखील असाल, बरोबर की नाही? एक दोन महिन्यापूर्वी हे तर बदके इथे नव्हते, मग अशा वेळी ते अचानक आले बरं कुठून? असा प्रश्न प्रत्येकाला पडतोच पडतो, बरोबर आहे? पुढे बघा काय सांगितलंय. युरोप आणि उत्तर आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येऊ लागतात. भारतात येणारे श्वेत बलाक जर्मनीतून येतात तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून. बघा, या ठिकाणी युरोप आणि उत्तर आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून बदकेच नव्हे तर इतरही जातींचे असंख्य पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी येत. आता हिवाळ्या महिन्याला सुरुवात झालेली आहे, बरोबर की नाही? मग यावेळी तुम्ही निरीक्षण करू शकता की आपल्या ठिकाणी बाहेरून येणारे पक्षी कोणकोणते आहेत ते. ओके, पुढे बघा. भारतात येणारे श्वेत बलाक जर्मनीतून येतात. भारतामध्ये येणारे जे श्वेत बलाक आहेत, श्वेत बलाक पक्षी, श्वेत म्हणजे सफेद, बलाक म्हणजे बगळे, म्हणजेच पांढरे बगळे जे येतात ते कुठून येतात भारतामध्ये? जर्मनीतून येतात. भारतात येणारे श्वेत बलाक कुठून येतात बरं? जर्मनीतून येतात. तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून येतात. सायबेरिया हा देश आहे, या सायबेरियातून देखील आपल्या भारतामध्ये काही बगळे येतात. बलाकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाङ्मयात उल्लेख आढळतात.
हंस पक्षी सुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात आहेत. मात्र या काळात हे पक्षी नक्की कुठे जातात याची मात्र माहिती दिसत नाही. बघा, या ठिकाणी कालिदासांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा यांचा उल्लेख आहे पक्ष्यांच्या स्थलांतराचा, की काही पक्षी आपल्या भारतामध्ये कसे येतात आणि आपल्या भारतामधले सुद्धा काही पक्षी हे विदेशामध्ये कसे प्रवास करतात याच्याविषयीचा उल्लेख कालिदासांच्या वाङ्मयामध्ये देखील आहे. मात्र त्याच काळामध्ये हे पक्षी कुठे जातात, हंस पक्षीसुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत, मग कुठे बरं जातात याविषयीचा अजून देखील उलगडा झालेला नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा, याच्या उलट युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात याची जाणीव होती, पण ते नक्की काय करतात हे कुणालाच माहीत नव्हते. अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक, खवले, करी अथवा काही सस्तन प्राण्यांप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असले पाहिजेत. पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात. बघा, अनेक पक्षी जे काही दिसेनासे होतात याची जाणीव होती माणसाला, परंतु ते नक्की कुठे जातात, काय करतात याच्याबद्दल अद्यापही लक्षात आलं नव्हतं त्या संशोधकांना. काहींच्या म्हणण्याप्रमाणे हे आपल्या देशातून अचानक जे काही पक्षी गायब होतात मग ते काय करत असतील असं त्यांचं मत होतं. काही जणांचं असं मत होतं, बर्फ पडू लागण्यापूर्वी हे जे काही पक्षी आहेत ते बेडूक, खवलेकरी अथवा जे काही सस्तन प्राणी आहेत त्या सस्तन प्राण्यांप्रमाणे स्वतःला चिखलामध्ये प्रदीर्घ काळ गाडून घेत असतील आणि हिवाळ्यापर्यंत ते झोप घेत असतील अशा प्रकारचा समज होता, बरोबर की नाही. परंतु नंतर मात्र पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये जाऊ लागला, प्रवास करू लागला आणि त्या प्रवासादरम्यान त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या खंडामधून गायब होणारे जे पक्षी आहेत ते याच ऋतूमध्ये ते इथे दुसऱ्या खंडामध्ये दिसू लागलेले आहेत. याचा अर्थ असा की आपल्या देशातून गायब होणारे पक्षी स्थलांतर करत करत दुसऱ्या खंडामध्ये सुद्धा जात असतात हे त्याच्या लक्षात आलं. ओके, पुढे बघा, पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे ही काही सोपी गोष्ट नाही. बघा, पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्याचबरोबर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातात, याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास खूप अवघड आहे. ते कसं बरं संशोधन करतात बघा, पक्ष्यांच्या स्थलांतराचा जो अभ्यास आहे तो खूप अवघड आहे, सोपी गोष्ट नाही असं इथे सांगितलेलं आहे. पण अवघडातल्या अवघड प्रश्नातून विज्ञानाला मार्ग काढावेच लागतात. पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग शोधण्यासाठी एक साधा पण कष्टसाध्य उपाय गेल्या शतकापासून वापरला जात आहे. बघा, सुरुवातीला समस्या होती की पक्ष्यांचं स्थलांतर याचा अभ्यास करणे, पूर्वी समस्या होती की पक्षी स्थलांतर करत करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काय जातात त्यांचा आढावा किंवा त्यांचा अभ्यास करणे ही एक मोठी समस्या होती. परंतु काही गेल्या शतकापासून आता तो अभ्यास करणं सोपं झालेलं आहे. ते कसं, पुढे बघा, एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात खुणेचे वाळे अडकवून द्यायचे. बघा, एका विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात काय करायचे असतात, खुणेचे वाळे अडकवायचे असतात. ॲल्युमिनियमचे बनवलेले हे वाळे हलके असतात, त्यांचे पक्ष्यांना ओझे होत नाही. या वाळ्यावर संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुणेचा क्रमांक असतो. बघा, प्रवास करतात बघा, हे जे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये जातात त्यांचा अभ्यास करण्यासाठी एक गेल्या शतकापासून त्यांनी प्रयोग केला.
संशोधकांनी काय केलं तर त्यांच्या पायामध्ये वाळे अडकवायला त्यांनी सुरुवात केली. मग हे वाळे कशापासून तयार केलेले असतात तर ॲल्युमिनियमच्या धातूपासून. हा धातू हलका असतो वजनाने, त्यामुळे पक्षी भ्रमण करत असताना किंवा पक्षी आकाशामध्ये उडत असताना त्याचं ओझं पक्ष्यांना होत नाही. मग या वाळ्यावरती त्या संशोधकांनी काय केलेलं असतं तर त्या वाळ्यावर ज्या संशोधन संस्थेने जे वाळे लावलेले आहेत ते वाळे लावलेले आहेत त्या संस्थेचे नाव व खुणेचा क्रमांक असतो. लक्षात आलं की नाही? त्याच्यामुळे कोणत्या संशोधन संस्थेने हे वाळे लावलेले आहेत हे त्यांच्या लक्षात येतं. कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्ष्याला कुठे आणि केव्हा लावले याची संस्थेकडे नोंद असते. बघा, मग हे जे काही संस्था आहे संशोधन करण्याची, पक्ष्यांच्या स्थलांतराविषयीचा अभ्यास करण्यासाठी एक संस्था असते, मग ही संस्था काय करते, कोणत्या पक्ष्याला कोणत्या क्रमांकाचे वाळे लावलेले आहेत त्याचबरोबर केव्हा आणि कुठे लावलेले आहेत याची देखील नोंद या संस्थेकडे असते. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर विद्यार्थी मित्र हो, जेवढा भाग आपला या ठिकाणी झालेला आहे त्या भागाचं तुम्ही वाचन करायचं आहे. पुढील जो काही भाग आहे तो आपण नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. लक्षात आलं सगळ्यांच्या? धन्यवाद.